दारूचे बिल न दिल्याच्या कारणावरून ग्राहकावर कोयत्याचा वार केल्याचा प्रकार सांगलीत चाणक्य चौक येथील बारमध्ये घडलाय या प्रकरणी जखमी राहुल श्रीरंग खांडेकर वयवश्य तेवी बत्तीस राहणार अष्टविनायक नगर सहावी गल्ली वारणाली यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार निलेश उर्फ परशुराम सलगर वयोवश तीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी रविवारी संध्याकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान सांगली चाणक्य चौक रविवार बाजार येथील गारवा बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते दारू पिल्यानंतर दारूचे संपूर्ण बिल दिले नाही याचा राग मनात धरून संशयित आरोपी निलेश सरग सलगर याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने वार करून फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र बिरू पुजारी यास जखमी केले तसेच फिर्यादी जिवंत ठेवत नाही असे म्हणून फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीला जिवे मारण्याचे उद्देशाने जोरात कोयत्याचा वार करून गंभीर दुखापत करून फिर्यादीच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले आहे असे कुपवाड एमआरडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार संशयित आरोपीवर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे